सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. खूप दिवस झालं व्हिडिओ अपलोड केलेलं नाही चॅनलवरती, कारण की लॉकडाऊन असल्यामुळे बऱ्याच रिस्ट्रिक्शन होत्या, कुठे जायची सोय नव्हती. सो त्यामुळे कुठे गेलो नाही. आणि आज प्लॅनिंग आहे, माझं जे होमटाऊन आहे म्हणजे मी प्रॉपर बोलचा आहे, सो तिकडे जाण्याचा आज प्रयत्न करणार आहे. कारण की गावाला लास्ट वीकमध्ये मी गेलो होतो, सो तिकडे पाहिलं होतं की आमच्या जे आंब्याचे झाड आहेत त्याला बऱ्यापैकी आंबे आलेत. सो आज जाऊन तो काढायचा आम्ही ट्राय करणार आहे. आणि मला असं वाटलं की ते तुम्हाला दाखवो, कारण की गावाची एक लाईफ कशी असते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करू. सो गाईज निघूया आपण. आता वाजले तर ऑलमोस्ट 5:30 झाले. सो निघूया आपण इकडून. आणि इकडे आहे जॅकेट, काल बाहेर गेलो होतो सो ओले झाले, सुकाय टाकले तिकडे. सो निघूया गाईज आपण, चला. सो गाईज थोडंफार आवरून झालंय माझं आणि आता आपण निघणार आहोत जाण्यासाठी. सो चला फ्रेंड्स निघूया. आणि काय सो निघतोय आपण इकडे, आपण चला आपण निघूया. आता वाजले 6:30. सो गाईज निघालोय आता आपण घरून आणि जस्ट आत्ता हायवेवरती आपण आलेलो आहोत, जो की NH4 हायवे आहे. तू या हायवे आपण भोरकडे जाणार आहोत आणि जो समोर तुम्हाला आता जे दिसत आहे ते पूर्णपणे एक धुक्याची चादर अशी पसरलेली आहे पूर्ण हायवेवरती, ते तुम्ही पाहू शकता आत्ता. ॲक्च्युली आता डायरेक्ट मी भोरच्या इकडे जाऊन थांबणार होतो, बट रस्त्यामध्ये आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मागे इकडे तुम्हाला दिसत असेल की खूप छान असं धुक्याची एक त्याला म्हणू शकतो की चादर इकडे आलेली आहे. सो मला वाटलं की ते तुम्हाला दाखवावं. सो ते समोर इकडे तुम्ही पाहू शकता, हायवेच्या थोडस साईडला येऊन आम्ही थांबलोय आणि इकडं पूर्ण जे समोर जे दिसतंय तुम्हाला हे सफेद. आता इथून पुढे ऍक्च्युली तुम्हाला जे गावाकडचं सीन आहे ते पाहायला मिळतील, कारण की आता आम्ही हायवे सोडून जो बोरकडे रोड जातो तिकडे टर्न घेतलेला आहे. सो काही इथून पुढे मी तुम्हाला जो आहे गावाकडचं वातावरण कसं आहे काय ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो गाईज स्टे ट्यून. सो फ्रेंड्स जस्ट भोरच्या थोडंसं अलीकडे आहे आम्ही आणि आत्ताच इकडे चहा घेतला आणि घेतले थोडेसे सोबत गरमागरम वडापाव आणि आता हे घेऊन जाणार आहे घरी, तिकडे बसून मस्त एन्जॉय करणार आहे. सो निघूया इकडून, भोरच्या थोडंसं अलीकडे थांबलोय, जो की पेट्रोल पंप आहे मागे माझ्या पाहू शकतो तुम्ही या साईडला. चला गाईज निघूया पुढे. हे जे समोर घर दिसत आहे तुम्हाला हे आहे माझे घर आणि इकडे पाहू शकता गावाकडे कशा प्रकारची घर आहेत ते. हे आमचं गाव, आतमध्ये गेलं होते गाव लागेल.
सो आता इकडून जो रोड दिसतो ह्या रोडने आपण जाणार आहोत आंबे काढण्यासाठी. सो मित्रांनो चाललोय आता आंबे काढण्यासाठी पुढे, आणि हे पुढे पाहू शकता की स्पेशली आंबे काढण्यासाठी आम्ही एक जण बोलवलेला आहे, कारण की आत्ता 2 दिवसापूर्वी इकडे पाऊस पडलाय खूप. सो झाडावरती चढणं थोडं अवघड आहे, सो त्यामुळे एक त्याला म्हणत होतो की वेल ट्रेन माणूस आणलेला आहे आम्ही झाडावर चढण्यासाठी आंबे काढण्यासाठी. सो चला थोडं पुढे जाऊन तुम्हाला अजून दाखवायचा प्रयत्न करतो. हे जे पक्ष्यांचे आवाज येतात मित्रांनो ते ऐकण्याचा प्रयत्न करा. मी चाललेलो आहे बिना शूजचा बिना चपलीचा, पाहू शकता तुम्ही एक वेगळाच फील येतो. इकडून हळूहळू उतरावं लागेल नंतर घसरू शकतो. सो तुम्हाला दाखवतो कसे कसे आंबे वगैरे काढणार आहेत आणि काय मिरची चटणी पेक्षा मिरची जास्त आवडते मला. काटा थोड्या वेळापूर्वी जे वडापाव घेतले होते ते आता आम्ही तिथे सगळे मिळून त्याचा फडशा पाडतोय. सगळं बघू शकता माझ्या मागे तेजस आहे, राजू त्याच्या मागे तिथे आहे, सोन्या प्रथमेश. हा जेलतो ना. Something special made me think about you. About you, 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 you. About you, 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 you. Cabre. So guys, तुम्ही पाहू शकता इकडे आंबे आम्ही काढलेले थोडेफार, आणि अजून बऱ्यापैकी आंबे अजून झाडावरती आहेत. आता हे आंबे पोत्यामध्ये भरून इकडे अजून असे पडलेले साईडला सगळे पोत्यामध्ये भरून आता हे घरी नेणार आणि ते पिकण्यासाठी ठेवणार गाडी घालून. आणि अजून तुम्हाला दाखवायचं होतं हे बघा, ते एकदम फ्रेश असे आत्ता काढलेले आंबे हे सगळे जे आपण त्याला म्हणू शकतो पहाडाचे आंबे जस्ट आत्ताच झाडावरून काढलेले आहेत एकदम फ्रेश. तुम्ही तिकडे वरती बघू शकता 2 आंबे पिकलेले दिसतात. सो आता ते आमच्यामध्ये इथे जेवढे जण आहेत ते सगळं 2-2 दगड मारून तो आंबा पाडण्याचा ट्राय करणार आहे. चला आपण पाहूया की कोण अगोदर त्या आंब्यांना खाली पाडतोय. सो आता फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे, लेट्स सी. अरे पडले की दोन्ही पडले का पडले का सगळ्याच तेजसनी 2 आंबे पाडलेले, ह्या दोघांना चान्सच नाही आला. सो गाइज पाहू शकता तुम्ही हे 2 आंबे जे की आम्ही आता पाडायचा प्रयत्न करत होतो, फ्रेश मँगोज. सो गाइज हे आंबे घेऊन जाताना आमच्या इथले आंबे घेऊन आपण आलेलो आहोत घरी. आम्ही पाहू शकता तुम्ही आंबे गाइज इथे बघू शकता तुम्ही असं खूप सारे आंबे, आणि हे सगळे आता कच्चे आहेत म्हणजे आता पिकलेले नाही. त्यामध्ये पहिलं जे हे गवत दिसतंय हे अगोदर त्याचा एक लेअर लावतात, आणि त्यानंतर हे कच्चे आंबे आहेत
की त्याच्यावरती असे टाकायचे जसे तुम्ही आता पुढे पाहताय. पाय खाली वगैरे चेंगरू नको आदर चेंगाची लांब. आता ही लेयर अशी एक एक लावणार, त्यानंतर परत त्याच्यावरती ही गवताची लेयर, आणि त्यानंतर 7 दिवसानंतर आंबे पूर्ण. असा लेयर लावल्यानंतर हा असं जे गवत तुम्हाला प्रयोग म्हणलं मी त्याचं गवत पूर्ण त्यावरती लावून घेतात. सो फ्रेंड्स, जस्ट थोड्या वेळापूर्वीच घरी आलेला होता मी, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, सोबतच जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकत असतो. सो गाईज, भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर गाईज, बाय बाय, थँक्यू. To my eyes, I feel like I'm on cloud nine. You bang harder than 4th of July. I think I can go all night, yeah. The way you bite your lips.